नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची परीक्षा आता जवळ येईल, 1-2 महिन्यांवरती उभी आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करत असताना नियोजनबद्ध पद्धतीने कसा अभ्यास केला पाहिजे, कमीत कमी मेहनत घेऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळवले पाहिजे यावरती आपल्याला विचार करायला हवा. कधी कधी काय होतं, काही काही मुलं जवळ 5-100% मेहनत करतात परंतु गुण मिळताना फक्त 80% मिळतात. परंतु आपल्याला असं करायचंय की 20% मेहनत घेऊन, 20-30% मेहनत घेऊन आपल्याला 80% गुण मिळवायचे. यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून आणि खूप महत्वाच्या प्रश्नांवरच अधिक भर द्यायला हवा. यासाठी आपण काय केलंय की इयत्ता 10वीच्या सिलेबसवर आधारित 1-2 गुणांचे प्रश्न, 2-3 गुणांचे प्रश्न असे वेगवेगळे काढलेले आहेत. म्हणजे जवळपास आपण खूप कमी प्रश्न आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आपण काढलेले आहेत गणित भाग 1 चे आणि 2 चे सुद्धा. परंतु आपण या व्हिडिओमध्ये 1-2 गुणांचे जे प्रश्न गणित भाग 1 चे आहेत यावरती चर्चा करणार आहोत. गणित भाग चे 1-2 गुणांचे जे प्रश्न आहेत त्यावरती आपण 10 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या 10च्या 10 व्हिडिओची लिंक जी आहे ती आपण या आपल्या व्हिडिओच्या खाली जो काही डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही त्या सर्व 10च्या 10 भाग जे आहेत ते तुम्ही पहा. या 10 भाग मध्ये जवळपास 40-50 गणित आहेत. ती जरी गणित केली तरी 1-2 गुणांचे जितकेच काही प्रश्न असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हमखास 100% मार्क्स मिळतील. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण 2-3 गुणांसाठी आणि नंतर आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड सर्व प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुमच्यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आणि पुढचे प्रश्न पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये चांगल्या चांगल्या व्हिडिओ गणिताच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा सांगतो, नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या खाली जो काही बॉक्स दिलेला आहे, जो काही बाबा डिस्क्रिप्शनचा जो पार्ट आहे, त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. सर्व लिंक्स जे आहेत त्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, त्या पहा, त्यावरती क्लिक करा, त्या व्हिडिओ पहा आणि गणिताची तयारी करा. तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेसाठी बोर्डाच्या आणि पूर्व परीक्षेसाठी शाळांच्या हार्दिक शुभेच्छा. ओके.